दृष्टीने आम्ही काही निर्णय घेतोय. हर घर दस्तक, हर घर दस्तक या मोहिमेअंतर्गत आरोग्य कर्मचारी जे असतील, आशा वर्कर असतील आणि परिचारिका दारोदारी लसीकरण न झालेल्या नागरिक लोकांना पाठवणार आणि शिक्षण विभागाचे सुद्धा काही शिक्षक शिपाई असतील कर्मचारी असतील यांना सुद्धा आपण त्या त्या एरियामध्ये सर्वे करायला पाठवणार आहोत आणि त्याची माहिती घेऊन आपण 167 पथक आपण हे लसीकरणाकरता नेमतोय. कदाचित ही संख्या आणखी सुद्धा वाढेल या पद्धतीत कर्मचारी आणि या उकला आम्ही परिवर्तित सुद्धा घेण्याचा प्रयत्न करतोय, इतर कर्मचारी घेण्याचा प्रयत्न करतो. 167 पथकची निर्मिती करणार, त्याच्यामध्ये NIS NMI म्हणतात, त्याला काय म्हणतात वॉर्ड बॉय आपण सगळे म्हणून नर्सेस अशा वर्कर असतील, वॉर्ड बॉय असतील आणि डाटा एंट्री ऑपरेटर की त्या ठिकाणी घे डाटा एंट्री करायला असतील. एखादी वस्ती घेतली समजा आता ज्ञानेश्वर वगैरे घेतलं तर ते पथक त्या ज्यांनी लस घेतलेली नाहीये त्या लोकांपर्यंत घरात जाऊन त्यांना लस देणार आहोत. लोकांमध्ये लसीकरणाशिवाय जनजागृती करणार आहोत जेणेकरून लवकरात लवकर ठाणे शहर 100% लसीकरण झालेलं असेल. त्याचबरोबर एक कटू निर्णय आम्ही घेतोय, कारण महानगरपालिका इतरांना आवाहन करते की तुम्ही लस घ्या, परंतु महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी कंत्राटी कर्मचारी अगदी सफाई कामगार यांनी जर अद्याप लस घेतली नसेल तर त्यांचा पगार रोखला जाईल अशा पद्धतीचा निर्णय सुद्धा आम्ही घेतोय. याचा मागचा उद्देश कोणाला त्रास देणं नसून लसीकरण होणं हे फार महत्वाचं आहे. लोकांच्या संपर्कात ही मंडळी असतात, जर पहिला डोस घेतलेला नसेल त्याचं सर्टिफिकेट जर त्यांनी त्यांच्या डिपार्टमेंट हेडकडे प्रोड्यूस केलं नाही तर त्याचं वेतन रोखलं जाईल. ज्यांचा दुसरा डोस आहे, कोविशिल्ड असेल 84 दिवस झालेत, कोवॅक्सिन असेल 29 दिवस झालेत, त्याला एक मुदत दिली जाईल आठवड्याची आणि त्यानंतरही दुसरा डोस जर तो घेणार नसेल तर त्याचं सुद्धा वेतन रोखलं जाईल अशा पद्धतीचा निर्णय आम्ही घेतोय. यामागचा उद्देश एकमेव आहे की लसीकरण 100% व्हायला पाहिजे, लोकांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. ज्या ज्या विभागामध्ये लसीकरण झालेलं नाहीये, मुंब्रा असेल, कळवा असेल, आणखी काही विभाग असतील, काही झोपडपट्टी विभाग असतील, त्या ठिकाणी घरोघरी जाऊन लोकांना लस देण्यासाठी आम्ही प्रोत्साहित करणार आहोत. त्यांनी लस घ्यावी. लोकप्रतिनिधींना सुद्धा आवाहन करतोय की आपापल्या विभागामध्ये या लसीकरण मोहिमेला तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा. तुमचे कार्यकर्ते असतील, तुम्ही समाजामध्ये काम करत असतात, तुम्ही आमच्या महापालिकेतील जी काही पथकं येणार आहेत त्यांना सहकार्य करा. लोकांच्या दारापर्यंत जाण्यासाठी आम्ही आता तयार झालेलो आहोत, तुम्ही तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. शाळांचे मुख्याध्यापक आहेत, कॉलेजचे मुख्याध्यापक आहेत, त्यांना सुद्धा आम्ही त्यांच्या मुलांना मेसेज देण्याकरता सांगतोय शिक्षण मंडळाची लोक त्यांच्याशी की आपली शाळा सुरक्षित आहे, तुमचं घर सुरक्षित आहे का, अशा पद्धतीने ते मुलांपर्यंत पोहोचणार आहेत. त्याच्यामार्फत सुद्धा जनजागृती करणार आहेत. आमच्या घंटागाड्या असतील, आमच्या काही गोष्टी असतील, त्याच्यावर सुद्धा लसीकरणाविषयी जनजागृती होणार आहे. याच्या मागचा एवढाच उद्देश आहे की लसीकरण 100% होण्याच्या दृष्टीने पावलं आपण उचलायला पाहिजेत आणि ती पावलं आम्ही उचललेली आहे. म्हणजे ठाणेकरांसाठी येत्या पुढच्या काळामध्ये लसीकरणाची सक्तीचं राहणार आहे का? तर लस घेण्याकरता जी लोक यायला पाहिजे ती त्या प्रमाणात लोक येत नाही, तर त्याकरता 9 नोव्हेंबर पासून विशेष मोहीम आपण हाती घेतोय आणि त्याकरता काही माझ्या मते लस घेणं हे गरजेचं आहे, कंपल्सरी करायला पाहिजे. लस देशात लस ही घ्यायलाच पाहिजे अशा पद्धतीने थोडस करायला पाहिजे आणि या दृष्टीने काही छोटेसे निर्णय आम्ही घेणार आहोत ते तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. मला वाटतं तुम्ही कदाचित थोडस तुम्हाला विचार करून घेतो आणि देशाचा विचार करून आपण काही घेणार आहोत. आज सकाळी शिक्षणाच्या मंडळाचे सगळे प्रशासकीय अधिकारी आणि त्याचबरोबर सगळे डॉक्टर्स
उपायुक्त महेश जोशी यांचं लसीकरण. इथपर्यंत आपण सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. दिवसेंदिवस पेशंटची संख्या सुद्धा आपण पाहतोय का 35 वगैरे होतो, त्या अधिक पेशंटची संख्या कमी आहे. परंतु हे सर्व करत असताना यापूर्वीचा जो काळ होता तो आपल्याला पेशंट ॲडमिट, ॲम्ब्युलन्स आणि या सर्व ह्याच्यात होता. नंतरचा जो काळ आला लसीची कमतरता, लसीचा सप्लाय याच्यामध्ये गेलं. परंतु आत्ता मुबलक लस उपलब्ध आहे आणि या दृष्टीने ठाणे महानगरपालिकेने 9 तारखेपासून जोरदारपणे लसीकरण मोहीम करण्याचं ठरवलेलं आहे. ऑलरेडी लसीकरण मोहीम सुरू आहे. कालपर्यंतचा जो आकडा आहे 33% कोरोना बाधितांचा आकडेवारी या ठिकाणी आहे. पेशंट संख्या कोरोना बाधित प्रमाण कमी होत आहे, मृत्यू तरी कमी आहे आणि त्या दृष्टीने 9 तारखेपासून. परंतु लसीकरणाचा वेग शहरातच नाही तर सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये पण पहा की ज्या प्रमाणात आधी जो रिस्पॉन्स होता तो आता कुठेतरी रिस्पॉन्स दिसत नाही. म्हणजे लसीकरण केंद्रांवरती जी गर्दी असायची, लसीकरण माझ्या दृष्टीने वैयक्तिकदृष्ट्या जर आपल्याला शहर वाचवायचं असेल, राज्य वाचवायचं असेल, देश वाचवायचा असेल तर जे काही राज्यकर्ते आहेत ज्यांच्या हातात निर्णय घेण्याची घेण्याचा अधिकार आहे त्यांनी लसीकरण सक्तीचंच करायला पाहिजे. तर आणि तरच 100% लसीकरण होणार आहे. परंतु जे आमच्या हातात आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. वैयक्तिक मत की लसीकरण सक्तीचं होणं गरजेचं आहे. सर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना आपण लसीकरणासाठी सक्ती केलेली आहे. 30 नोव्हेंबर पर्यंत आम्ही दारोदारी घरोघरी ही मोहीम आम्ही घेतोय. त्यानंतर पण जर काही शिल्लक असेल तर त्याच्यानंतर पुढे जाण्याचं. परंतु आपण जर कालावधी देत बसलो ना तर लोक आणखी पुढे जातील. 2 महिने 3 महिने आणखी 2 महिने थांबतील. 30 नोव्हेंबर पर्यंत जास्तीत जास्त लसीकरण करण्याचा आमचा मानस आहे. सर जे प्रायव्हेट दुकानात आहेत ज्यामध्ये लसीकरण कंपल्सरी केलं होतं तरी सुद्धा काही जणांनी घेतले नाही, त्यांच्यावर कशा प्रकारे महानगरपालिका आहे? आमचे सहाय्यक आयुक्त आहेत, त्यांना सुद्धा आम्ही आता निर्देश दिलेले आहेत. आम्ही यापूर्वीच जर दुकान सुरू करायचं असेल तर दुकानातील कर्मचारी वर्ग असते तो 2 डोस कंपल्सरी व्हायला पाहिजेत अशा पद्धतीचा निर्णय घेतला होता. काही लोकांनी तो निर्णय पाळलेला आहे, पण कदाचित एखाद दुसरा आणखी काही लोक राहिले असतील तर आमचे सहाय्यक आयुक्त त्या त्या ठिकाणचे आरोग्य अधिकारी आहेत, त्यांना सुद्धा आम्ही निर्देश देणार आहे. त्यांनी ती चेक करावं आणि त्या जर त्यांनी डोस घेतलेले नसतील तर महापालिकेच्या नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करावी. पहिला डोस जो ज्यांनी एकूण 70% लोकांनी पहिला डोस घेतलेला आहे, 11,74,990 हा पहिला डोस घेतलेला आहे आणि दोन्ही डोस झाले त्यांची 675,000. असे 5,35,000 लोक अद्यापही आहेत की ज्यांनी अद्यापही लस घेतलेली नाही. खासगी डॉक्टर्स 80-85% लोकांनी घेतलेले आहेत, पण त्यातूनही काही शिल्लक असतील त्या त्या ठिकाणचे आम्ही MOA आहेत, जे आमचे वैद्यकीय अधिकारी आहेत, सहाय्यक आयुक्त आहेत, त्यांना सुद्धा निर्देश देणार आहोत. त्यांचं चेक करा आणि नियमानुसार असेल ती कारवाई आम्ही करून देऊ. या देशात लसीकरण जोरदारपणे व्हावं, राज्यात लसीकरण जोरदारपणे व्हावं म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी एक आव्हान केलेलं आहे. 100% नागरिकांचं लसीकरण करण्याचं आणि त्या दृष्टीने ठाणे महानगरपालिकेने सुद्धा पाऊल उचललेलं आहे. लसीकरणाची संख्या वाढावी, टक्केवारी वाढावी आणि 100% लसीकरण ठाणे शहरात व्हावं या दृष्टीने आज मी प्रशासकीय अधिकारी उपायुक्त मनीष जोशी, आयुक्त विपिन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी, मी स्वतः महापौर म्हणून वैद्यकीय पूर्ण टीम आणि शिक्षण मंडळातील प्रशासकीय अधिकारी यांची आज संयुक्त बैठक घेतली आणि त्या ठिकाणी लसीकरण जोरदार व्हावं या दृष्टीने कशा पद्धतीने पाऊल उचलावे
यासंबंधी काही निर्णय घेतलेले आहेत? दारोदारी घरोघरी जाऊन वार्डबॉय असतील, नर्सेस असतील, डॉक्टर असतील आणि घरोघरी जाऊन चौकशी करून शिक्षण मंडळातले शिक्षक असतील, शिक्षण मंडळातले अधिकारी असतील, कर्मचारी असतील यांना समयोत घेऊन त्यांची माहिती संकलित केली जाईल आणि त्या ठिकाणी दारोदारी घरोघरी जाऊन त्या ठिकाणी लोकांना लस दिली जाईल. जवळजवळ 167 टीम आम्ही पथकं निर्माण करतोय. 9 तारखेपासून ही मोहीम सुरू होणार आहे. लोकप्रतिनिधीसुद्धा बैठक या ठिकाणी घेणार आहे आणि त्या पथकांमार्फत दारोदारी घरोघरी सोसायटी सोसायटीमध्ये जाऊन अद्याप ज्यांनी लस घेतलेली नाही आहे त्या लोकांपर्यंत घरात जाऊन त्यांना लस देणार आहोत. लोकांमध्ये लसीकरणाविषयी जनजागृती करणार आहोत जेणेकरून लवकरात लवकर ठाणे शहर 100% लसीकरण झालेलं असेल. त्याचबरोबर एक कटू निर्णय आम्ही घेतोय कारण महानगरपालिका इतरांना आवाहन करते की तुम्ही लस घ्या, परंतु महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी कंत्राटी कर्मचारी अगदी सफाई कामगार यांनी जर अद्याप लस घेतली नसेल तर त्यांचा पगार रोखला जाईल अशा पद्धतीचा निर्णय सुद्धा आम्ही घेतोय. याचा मागचा उद्देश कोणाला त्रास देणं नसून लसीकरण होणं हे फार महत्वाचं आहे. लोकांच्या संपर्कात ही मंडळी असतात. जर पहिला डोस लसीकरण 100% व्हावं या उद्देशाने 9 तारखेपासून 30 नोव्हेंबरपर्यंत दारोदारी आणि घरोघरी जाऊन आम्ही लसीकरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमचे शिक्षण मंडळातील कर्मचारी अधिकारी माहिती संकलित करतील आणि आरोग्य खात्यातील आमचे सर्व वार्डबॉय असतील, सिस्टर असतील, डॉक्टर्स असतील, ते घरोघरी जाऊन लस देतील. हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. पण त्याचबरोबर शेवटी महानगरपालिकेतील जे काही आमचे अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांचा लोकांशी संपर्क येत असतो. ज्यांनी अद्यापपर्यंत लस घेतली नाही आहे त्यांचं वेतन थांबवण्यात येईल. पहिला डोस घेतलेल्याचं सर्टिफिकेट त्यांनी द्यायला पाहिजे. आठवड्याची आम्ही मुदत त्यांना देतोय, नाहीतर त्यांचं वेतन थांबवण्यात येईल. ज्यांचा दुसरा डोस त्यांनी घेतलेला आहे घेतला नाही आहे त्यांना सुद्धा आठवड्याची मुदत देतोय. 84 दिवस होऊन गेले असतील कोविशिल्डच्या बाबतीत, कोव्हॅक्सिनच्या बाबतीत 29 दिवस होऊन गेले असतील आणि जर आठवड्याची मुदत देतोय जर त्यांनी दुसरा डोस घेतला नाही तर तेव्हाही त्यांचं वेतन थांबवण्यात येईल. याचा मागचा एकमेव उद्देश आहे की लसीकरण होणं गरजेचं आहे. आपण लोकांना ज्ञान देतोय लसीकरण करायला पाहिजे पण आपण सुद्धा लसीकरण करायला पाहिजे. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. याच्यामध्ये कोणाला त्रास देण्याचा उद्देश नाहीये. तर 100% लसीकरण करण्याच्या दृष्टीने आम्ही हे पाऊल उचललेलं आहे. असे किती लोकांनी लस घेतलेली नाही त्यामुळे हे पाऊल उचललं? अद्याप ठाणे शहरामध्ये 5 लाख लोकांनी 5,35,000 लोकांनी अद्यापही लस घेतलेली नाही आहे. हा आकडा मोठा आहे आणि याकरता ही पावलं आम्ही उचललेली आहे. सर कळवा हॉस्पिटलला काही निर्णय घेतात काय असणार? निर्णय कळवा हॉस्पिटलच्या संदर्भात आम्ही लोकांना आम्ही त्या ठिकाणी सांगतोय की कळवा हॉस्पिटलमध्ये सुद्धा आम्ही तो निर्णय घेतलेला नाही आहे. पण पेशंटच्या बरोबर जर नातेवाईक येत असतील तर त्यांनी सुद्धा लस घ्यायला पाहिजे. आम्ही त्यांना आव्हान करणार आहोत. पेशंटची आम्ही अँटीजेन टेस्ट ताबडतोब करतो आणि त्यांना सुद्धा काही दिवस आम्ही आता मुदत देतोय की जर लस घेतलेली नसेल तर त्याचा उपचार करायचा की नाही, त्याला केस पेपर द्यायचा की नाही, हा सुद्धा डोक्यात विचार आहे. अजून हा निर्णय घेतलेला नाही आहे. त्याला सांगतोय करतोय आपण त्याच्यावरती विचार करतोय, परंतु हा मुद्दा आता हा निर्णय घेतलेला नाही आहे. पण भविष्यात हा निर्णय आम्ही घेऊ शकतो. सर जसं तुम्ही ठाणे महानगरपालिकेमध्ये निर्णय घेतलेला कर्मचाऱ्यांबद्दल तसं ऑफिसेस आहेत त्यांना काय कंपल्सरी करणार? मी सगळ्यांना आव्हान करतोय, सगळ्या आस्थापनांशी आम्ही संपर्क साधतोय, सगळ्या आस्थापनांशी आम्ही संपर्क साधतोय. आमचे सहाय्यक आयुक्त असतील, आमचे वैद्यकीय अधिकारी आहेत, त्यांना सुद्धा आता आम्ही निर्देश दिलेले आहेत की तुम्ही त्या त्या ठिकाणी त्या त्या जर त्यांच्या त्यांच्या वॉर्डांमध्ये त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये जी काही दुकानदार असतील, यापूर्वी आपण कंपल्सरी जे काही कामगार आहेत त्यांनी 2 डोस घ्या. जणांची सध्या आम्ही पथक आम्ही निर्माण करतोय 9 तारखेपासून. त्याच्यामध्ये वॉर्डबॉय असणार आहेत, डाटा एंट्री ऑपरेटर असणार आहेत, नर्सेस असणार आहेत, डॉक्टर्स असणार आहेत आणि वेळ पडली तर ह्या टीम सुद्धा आम्ही वाढवणार आहोत. यामध्ये लोकप्रतिनिधींसुद्धा बुधवारी आम्ही बैठक घेतोय, त्यांना सुद्धा आव्हान करतोय आपापल्या भागामध्ये लसीकरण होण्याच्या दृष्टीने दारोदारी घरोघरी जाण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करा आणि सर्व लोकप्रतिनिधी यामध्ये मदत करणार आहेत. डॉक्टर्स ग्रुपला आव्हान म्हणजे बाकी खासगी डॉक्टर, खासगी डॉक्टर्सला सुद्धा माझी विनंती आहे की आपल्याकडे जे काही पेशंट्स येतात किंवा जी काही लोक येत असतात
त्यांना सुद्धा लस घेण्याकरता प्रोत्साहित करावं, त्यांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचवावं, हे सुद्धा मी त्यांना आवाहन करतो.